आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सादर करत आहोत चैतन्य विहार 8 एकरच्या विस्तीर्ण जागेत सर्व सुखसोयींयुक्त परिपूर्ण असा भव्य एन ए प्लॉटचा प्रकल्प 30,000 स्क्वेअर फूट मध्ये ओपन स्पेस पार्टी लॉन मेडिटेशन तसेच योगा टेरेस आणि वॉकवे प्रत्येक प्लॉटला लाईट आणि पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन आणि स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था स्वतंत्र सातबारा आणि पारदर्शक व्यवहार संपर्क चैतन्य विहार मोबाईल 77700-68-70 तसेच 77700-68-71 नमस्कार मी ऐश्वर्या स्थैर्य लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्राइम टाइम या विशेष बातमीपत्राद्वारे आपण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेत असतो पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिगंबर आगवणेंना उपोषण स्थळापासून उचलले वाठार निंबाळकरच्या आगवणेंच्या कंपनीबाहेर अनुप शाह जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे दिनांक 27 मार्च रोजी उद्घाटन बिल्डर असोसिएशनच्या फलटण सेंटरचे रामराजेंच्या हस्ते उद्घाटन फेरफार अदालतीद्वारे तालुक्यातील नागरिकांना न्याय दिगंबर आगोने यांना उपोषण स्थळावरून सातारा येथे प्रकृतीच्या कारणास्तव नेण्यात आले आहे पाहूयात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करत दिगंबर आगवणे अधिकारगृहासमोर कालपासून उपोषणाला बसले होते मात्र आज वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांना उपचाराची नितांत गरज असल्याचे निदर्शनास आले आहे वैद्यकीय उपचार घेण्यास दिगंबर आगवणे यांनी नकार दिल्याने शहर पोलिसांनी आगवणे यांना जबरदस्तीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे दरम्यान तुम्ही मला असा हात लावू शकत नाही तुम्ही लोकशाही मोडत आहात अन्यथा मी गळफास घेईल असे आगवणे बोलत होते वाठार निंबाळकर येथील दिगंबर आगवणे यांच्या कंपनी बाहेर अनुप शहा गेले होते काही पत्रकारांसमवेत आपण तेथे गेलो असल्याचे अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले पाहूयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची तपासणी दिगंबर आगवणे यांच्या कंपनीत सुरू असल्याचे समजताच काही पत्रकार हे वाठार निंबाळकरांच्या दिशेने निघाले होते दरम्यान या पत्रकारांसमवेत अनुप शाह हे देखील वाठार निंबाळकर येथे काही कारणास्तव गेले पण कंपनीत न जाता कंपनीबाहेर उभा राहण्याचा निर्णय अनुप शहांनी घेतला या घटनेची दखल फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याने घेतली असून अधिक तणाव निर्माण न करता वातावरण शांत करण्याकडे पोलिसांनी भर दिला आहे मॅक फिन्सर व माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून फलटण येथे जनसेवा डायग्नॉस्टिक सेंटरचे उद्घाटन दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नामदार श्रीमंत रामराजेंच्या हस्ते होणार आहे पाहूयात मॅक फिन्सर कंपनी लिमिटेड आणि मॅक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी व माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी जनसेवा डायग्नॉस्टिक सेंटरचे उद्घाटन दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे यावेळेस नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मोस गोसावी यांच्यासह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे बिल्डर असोसिएशनच्या फलटण सेंटरचे नामदार श्रीमंत रामराजेंच्या हस्ते दिनांक 27 मार्च रोजी उद्घाटन संपन्न होत आहे पाहूयात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरच्या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 27 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे फलटण सातारा रस्त्यावरील स्वरानंदन या प्रकल्पात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रशस्त कार्यालय बांधण्यात आले आहे या कार्यालयात ट्रेनिंग सेंटर वाचनालय व टेस्टिंग लॅबसारख्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे फलटण तालुक्यातील नागरिकांनी आजपासून सुरू झालेल्या फेरफार अदालतीचा फायदा घेतलाय उपविभागीय अधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप यांच्या संकल्पनेतून आलेल्या फेरफार अदालतीद्वारे अनेक समस्यांचा निपटारा झालाय याविषयी तहसीलदार समीर यादव यांनी स्थैर्य लाईव्हचे प्रतिनिधी बापू बंगाळे यांना अधिक माहिती दिली पाहूयात मी समीर यादव तहसीलदार फलटण आज फलटण तालुक्यामध्ये
उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण व तहसील कार्यालय फलटण यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। आज 24 मार्च 2022 रोजी ही फेरफार अदालत तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संपन्न झाली। या फेरफार अदालतीमध्ये प्रामुख्याने नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या नोंदीचे अर्ज मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले होते। त्याचप्रमाणे वारस नोंदीसाठी आवश्यक असणारे प्रतिज्ञापत्रही या ठिकाणी सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते। आजच्या फेरफार अदालतीमध्ये मंडळ स्तरावर प्रलंबित असणाऱ्या एकूण 190 फेरफार नोंदींपैकी 153 फेरफार नोंदी आज निर्गत करण्यात आल्या। तसेच आज 24/3/2022 रोजी फेरफार अदालतीमध्ये एकूण 397 अर्ज नोंदीसाठी प्राप्त झाले। त्यापैकी साध्या नोंदीचे 141 अर्ज असून इतर वारस नोंदीचे 256 अर्ज प्राप्त झाले। सदर एकूण 197 अर्जावर पुढील 1 ते 1.5 महिन्यात कारवाई पूर्ण करून या सर्व नोंदी आम्ही निर्गत करणार आहोत। धन्यवाद। हे होते दिवसभरातील आढावा घेणारे प्राइम टाइम हे विशेष बातमीपत्र। विश्वासहार्य आणि वस्तुनिष्ठ पाहण्यासाठी पाहत रास स्थैर्य लाईव्ह। जाधववाडी येथे प्रस्तावित रिंग रोड शेजारी गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी। तुमच्या स्वप्नातील बंगला साकार करण्यासाठी घेऊन येत आहोत जानुबाई सिटी। कलेक्टर एन ए प्लॉटचा भव्य प्रकल्प शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर। मुबलक पिण्याच्या पाण्याची आणि विजेची सुविधा उपलब्ध। कर्ज सुविधा देखील उपलब्ध। संपर्क विनोद खाडगे मोबाईल 70 58 78 12 12 आणि प्रवीण शिंदे 97 65 140 260।